स्ट्रीट्स. आम्ही आलो आमच्या कॉलेजमध्ये विथ अभय सर. कसं आहेस? एकदम मस्त. झाली का पॅरेंट्स मीटिंग? हा, शाळेत आलात ना? पार्ट टाइम युट्यूबर. काय कसे वाटत सर तुम्हाला येऊन इकडे? तुम्हाला भेटून खूप छान वाटत. काय म्हणताय का? ठीक ठीक. हाय सर. मृण्मेरे तुरे इज इयर. एवढी लास्ट जस्ट असा ब्रिज चढणार आणि महिला घेणार तेवढ्यात आम्ही वरती गेलो. तिच्या ऑफिसला पोहोचलो आणि जस्ट तिच्या ऑफिसच्या खाली तेवढा तिचा फोन. कुठे म्हणून तिच्या ऑफिस very nice experience, very nice batch, very knowledgeable, good quality of questions, very very impressed. मृण्मयी तुझं काय? भरपूर दिवसांनी भेटतोय. अभि तुला कसं वाटतंय मला भेटून? मला काहीच नाही वाटत. तू काय हे खरे मित्र आहेत. ब्रँडवाली कसली? ब्रँडवाली कसली? केके आलेला, केकेला काम लागलंय. काय नाही यार, अशी कुठले लोक आहेत? आमचं डिस्कशन चाललंय. दोन मिनिट बोलते मी. दोन मिनिट नाही. आपण सध्या विकास येनगडे साहेब यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. विकास येनगडे साहेबांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली. सर आता एमपीएससीचे मोर्चाचं अध्यक्षत्व करून आलेले तिथे. लवकर एक्झाम घ्यावी एमपीएससी ने. लवकर घ्यावी अशी विनंती आहे सर्वांना आणि मुख्यमंत्री महोदयांना तर अशी हात धुवून विनंती आहे. लवकर एमपीएससी च्या फॉर्मकडे बघा. येस, असिस्टंट मॅनेजर रिलायन्स रिटेल. अरे घे ना इकडे विकास सर, इकडे एक स्कीम आणली त्यांनी. 25 दिन में पैसा डबल. लवकर हॉस्टेल मधून तू बाहेर नाही निघणार. कांदिवली वरून आले भेटायला. पहिल्यांदा सोडलं कोणी? वळू आहे, वळू एक नंबरला. अप्पा बांधून ठेव, बांधून ठेव त्याला. तुझ्यावर इज्जत काय एवढी खास नाही. होतो विल्सन कॉलेजला. काय फुल टाइम कॉलेज कुठे? हे काय आपलं? अरे पाच वर्ष ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज. तीन वर्षाची बीएससी पाच वर्ष लावली. पाच नाही, तीन वर्षात झाली. तीन वर्षाची बीएससी तीनच वर्ष झाली पण त्याचे रिझल्ट 14 झाले. आणि हा खोटा आकडा पण नाही, देवा शकतो. पण देवाने पण साथ दिली. तीन वर्षातच मला लात लात मारून ढकललं. काय ना होईना पण ढकललं पुढे. आणि माझी लागलेली केट्या 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 एक नाही लागले. म्हणजे फिजिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये तर भाई माझं कसं, फिजिक्स मध्ये वेगळे विषय असायचे. कसं हे कसं आहे, प्रॅक्टिकल वगैरे असायचं आणि प्रॅक्टिकल बसलो नाही प्रॅक्टिकलला वगैरे. त्या मास्टरनी भाई माझी प्रॅक्टिकल किती लावली, प्रॅक्टिकल एक्झामला बसूनच नाही दिलं.
आणि म्हणजे सगळ्यांना हक माझ्या सगळ्यांसमोर मला हाकललं आहे आणि म्हणजे त्यामध्ये ना एक मुलगी होती मला आवडायची आई गो तिच्यासमोर हाकललं ना मला एवढं वाईट वाटलं ना आधी येत होतं मला असं नाही असं नाही त्याला पण नाही किट लागणं दुसरी सेमिस्टर मी दिलीच नाही ती किट तिसऱ्या सेमला गेलो जेव्हा फिजिक्स माझा ड्रॉप झालेला आणि तो ओळखेन असं पण झालेला तू नवीन आहे सर माझ्यावरची होतो एक एटी उरली सर